नमस्कार, मी डॉक्टर शिवहरी वाघ, संचालक ॲस्पायर एज्युकेट इन्स्टिट्यूट, छत्रपती संभाजीनगर. विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रामधील अनेक विद्यार्थी हे मेडिकलच्या प्रवेशासाठी प्रयत्न करत असतात. 2024लासुद्धा अनेक विद्यार्थ्यांनी नीट एक्झाम दिलेली आहे. अनेक विद्यार्थ्यांनी जे इतर वेगवेगळ्या ऑफिशियल ॲन्सरकी ज्या क्लासेसच्या उपलब्ध झाल्या होत्या त्यानुसार त्यांचा स्कोरसुद्धा कॅल्क्युलेट केलेला असेल आणि आता वाट पाहत आहेत OMR ची. OMR नंतर ऑफिशियल ॲन्सरकी, त्याचे ऑब्जेक्शन, फायनल ॲन्सरकी आणि मग रिझल्ट, अशी हे पुढच्या टप्प्यामधली प्रोसेस अजून बाकी आहे. त्यानंतर सुरू होणार आहेत खऱ्या अर्थानं महाराष्ट्राची प्रवेश प्रक्रिया. तर या प्रवेश प्रक्रियेमध्ये वेगवेगळ्या कॅटेगरीनुसार महाराष्ट्रामध्ये किती पर्सेंट सीट्स त्या त्या कॅटेगरीला उपलब्ध असतात हे सर्व सांगण्याचा प्रयत्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत. त्यामुळं आपण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, आवडल्यास लाईक करा आणि इतर गरजू मुलांनासुद्धा नक्की शेअर करा. सोबतच एक नम्र आवाहन करतो, पहिल्यांदा जर चॅनलला बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण महाराष्ट्रातील मेडिकल, इंजिनिअरिंग, फार्मसी आणि नर्सिंग या चारही वेगवेगळ्या कोर्सेसच्या संदर्भामध्ये अतिशय महत्त्वाची माहिती आपल्याकडनं वेळोवेळी विद्यार्थी व पालकांसाठी या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून शेअर केली जाते. त्यामुळं चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला सुरुवात करूया. महाराष्ट्रामध्ये एखाद्या विद्यार्थ्याला जर ॲडमिशन घ्यायचं असेल तर तो कोणत्या कॅटेगरीमध्ये बिलॉंग करतो हे फार महत्त्वाचं आहे, कारण महाराष्ट्रामध्ये किंवा ऑल ओव्हर इंडियामध्ये पण वेगवेगळे कॉन्स्टिट्युशनल रिझर्वेशन आहेत. जसं की ऑल इंडियात जर आपण बघायला गेलं तर प्रामुख्यानं SC ST OBC EWS आणि जनरल कॅटेगरी, याशिवाय ESIC हे सगळं अजून ॲडिशनल असतं. जर आपण महाराष्ट्र स्टेटचा जर विचार केला तर महाराष्ट्र स्टेटमध्ये SC ST NT1 NT2 NT3 VJNT OBC EWS जनरल कॅटेगरी आणि यावर्षी आता नव्यानं जे जाहीर झालेलं आहे ते SC BCच्या संदर्भातलं आरक्षण, असे जवळजवळ 10 ते 11 वेगवेगळे प्रवर्ग महाराष्ट्रामध्ये या 2024च्या प्रवेश प्रक्रियेमध्ये राहतील असं आपल्याला या ठिकाणी आवर्जून सांगता येईल. तर दोन महत्त्वाचे विषय या ठिकाणी सांगतो, शासकीय कॉलेजला असणारं रिझर्वेशन आणि प्रायव्हेट मेडिकल कॉलेजला असणारं रिझर्वेशन, या दोन्हीमध्ये तफावत आहे किंवा फरक आहे. तर कसा फरक आहे ते तुम्हाला सांगतो. शासकीय कॉलेजला जर एखाद्या कॅटेगरीला 10% रिझर्वेशन असेल तर तेच आपण जेव्हा प्रायव्हेट कॉलेजचा विचार करतो तर ते रिझर्वेशन त्या ठिकाणी 5% आहे, म्हणजे 50% आहे. तर सुरुवात करूया आपण SC कॅटेगरीपासून. शेड्यूल कास्ट या कॅटेगरीमध्ये जे विद्यार्थी येतात त्या सगळ्या विद्यार्थ्यांना गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेस, म्हणजे मग ते गव्हर्नमेंट MBBS असेल, गव्हर्नमेंट BDS असेल, गव्हर्नमेंट BMS असेल, गव्हर्नमेंट BHMS असेल किंवा गव्हर्नमेंटचे नर्सिंगचे कॉलेज असतील, असे कुठलेही कॉलेज जर असतील तर त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना 13% रिझर्वेशन आहे. आणि याच कॅटेगरीच्या मुलांना जर प्रायव्हेट कॉलेजचा जर आपण विचार केला तर त्या ठिकाणी 6.5% 6.5% रिझर्वेशन आहे. त्यानंतर शेड्यूल ट्राईब ST कॅटेगरीच्या बाबतीत बोलायचं झालं तर या विद्यार्थ्यांना गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेसला 7% सीट आहे, 7% सीट आहे. आणि हेच जर आपण प्रायव्हेट कॉलेजच्या बाबतीत विचारात घेतलं तर त्या ठिकाणी 3.5% रिझर्वेशन आहे. त्यानंतर VJNT कॅटेगरीमध्ये जर आपण बोलायला झालं तर गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला त्या ठिकाणी 3% ST झाल्यानंतर, हां, VJNTला 3% रिझर्वेशन आहे गव्हर्नमेंट कॉलेजेसला, आणि प्रायव्हेट कॉलेजमध्ये ते रिझर्वेशन 1.5% आहे. त्यानंतर NTB कॅटेगरी, NTB म्हणजे NT1 कॅटेगरी, NT1 कॅटेगरीमध्ये गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेसला 2.5% रिझर्वेशन आहे आणि ते जर आपण प्रायव्हेट कॉलेजेसचा विचार घेतला तर त्या ठिकाणी ते 1.75% म्हणजे 2.25% रिझर्वेशन या कॅटेगरीमध्ये आहे. त्यानंतर NTC कॅटेगरीचा जर आपण विचार केला तर NTC म्हणजे NT2 कॅटेगरी, तर तिथं गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेसच्या केसमध्ये 3.5% रिझर्वेशन आहे. आणि जर आपण याच विद्यार्थ्यांचा जर प्रायव्हेट मेडिकल कॉलेजच्या बाबतीत विचार केला तर त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना जे तर 1.75% रिझर्वेशन आहे. एक करेक्शन सांगतो फक्त, NT2 गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला 2.5% आणि प्रायव्हेट मेडिकल कॉलेजला 1.25% अशा पद्धतीचं रिझर्वेशन आहे. चुकून 1.75% रिझर्वेशनचा उल्लेख झाला होता. यानंतर आपण बोलूया NTD कॅटेगरी म्हणजे NT3 कॅटेगरीकडे. या कॅटेगरीमध्ये गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेसला 2% रिझर्वेशन आहे
आणि याच विद्यार्थ्यांना प्रायव्हेट मेडिकल कॉलेजेसमध्ये 1% रिझर्वेशन आहे. यानंतर वळूया आपण OBC कॅटेगरीकडे, इन्क्लुडिंग SBC कॅटेगरी. तर या कॅटेगरीमध्ये महाराष्ट्रात गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेसला 19% आरक्षण आहे. आणि हेच जर आपण प्रायव्हेट कॉलेजच्या बाबतीत विचारात घेतलं तर इथं 9.5% 9.5% रिझर्वेशन आहे. तर हे सगळं जे रिझर्वेशन आहे, आता हे जे आपण ओव्हरऑल कॅल्क्युलेट केलं तर गव्हर्नमेंट कॉलेजच्या बाबतीत हे झालेलं आहे 50%. जे काय आपल्याला आकडेवारी मी सांगितली, म्हणजे SC ते 13%, ST 7%, VJNT 2.5%, NTB 2.5%, VJNT 3%, NTB 2.5%, NTC 3.5%, NTD 2% आणि OBC 19%. याची टोटल जर केली तर हे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेसच्या केसमध्ये हे होतात 50%. आणि हे जर आपण प्रायव्हेट कॉलेजच्या बाबतीत विचारात घेतलं तर ती जी टोटल होती 50% सगळीकडे आरक्षण असल्यामुळे ती होते 25%. तर ही 50%च्या व्यतिरिक्त ॲडिशनली शासनाने 10% EWS आरक्षण गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला दिलेलं आहे. तर ते जर पकडले तर आपण तसंही 60% हे रिझर्वेशनपर्यंत ही आकडेवारी पोहोचलेली आहे. आणि प्रायव्हेट मेडिकल कॉलेजेसला जरी EWSचं आरक्षण नसेल तरीही त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना ॲडमिशन मिळालं तर EWSची सुविधा किंवा EWSचे बेनिफिट, शासकीय सवलती त्या ठिकाणी मिळतात. म्हणजे फीसमध्ये सवलत मिळते. ॲडमिशन जरी ओपनमधनं मिळालं तर EWSमध्ये रजिस्ट्रेशन असल्यामुळं त्या ठिकाणी विद्यार्थ्यांची फी शासन भरतं 50%, आणि 50% ही विद्यार्थ्याला भरावी लागते. आता याच्या पुढं जाऊन जे SCBCचं आरक्षण जाहीर झालेलं आहे, ते नव्यानं जे आरक्षण जाहीर झालं आहे तर ते 10% जाहीर झालं आहे. आता जर याच पद्धतीचं आपण जर सगळं विश्लेषण बघितलं की गव्हर्नमेंटला 10% प्रायव्हेटला, म्हणजे गव्हर्नमेंटला जे आहे त्याच्या 50% प्रायव्हेटला, तर गव्हर्नमेंटला 10% म्हणजे बऱ्यापैकी सीट्स SCBC कॅटेगरीमध्ये उपलब्ध होतील. आणि SCBC कॅटेगरीतल्या रजिस्टर्ड मुलांना प्रायव्हेट मेडिकल कॉलेजला किती पर्सेंट सीट्स असतील हे तर आपल्याला महाराष्ट्र सिटी सेलचं ब्राउचर आल्यावरच कळेल. तुर्तास महाराष्ट्रामध्ये जे काय रिझर्वेशन आहेत वेगवेगळ्या कॅटेगरीजमध्ये ते आपल्याला या ठिकाणीच मी सांगण्याचा प्रयत्न केला. आपण हा व्हिडिओ इतर गरजू मुलांना नक्की शेअर करा. आणि अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटचं यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओ बघत राहा. या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.